जिचा गर्भार कुशीत मी वाढले आणि जिच्यामुळे जन्म घेऊन मी आपल्याशी संवाद करू शकते त्या आईचं स्मरण करत ते याच्यासाठी कि आईला आणि बापाला विसरणाऱ्या गद्दार औलादी इथं तयार झाले त्यामुळे ते स्मरण माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। मंडळी मी आपल्याशी पहिल्यांदा बोलतेय आणि माझ्या राजकीय कारकिर्दीतलं पहिलं राजकीय भाषण इथं करतेय पण मी बोलण्याच्या आधीच विरोधकांचे पोटशूळ उठले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली कि हिंदुत्ववादी शिवसेनेमध्ये सुषमा अंधारे कशा कठीण आहे आईला तुमचं चितन तुमचं पटकर आहे तुमचं सगळं एकीकडे तुम्ही म्हणता की शिवसेनेने हिंदुत्व सोडले आणि दुसरीकडे सुषमा अंधारे आली की म्हणता हिंदुत्ववादी शिवसेनेत सुषमा अंधारे कशा आणि तुम्ही हिंदुत्व जपणारे ते बीकेसीचा इव्हेंट करणारे दादा हो आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे आमच्या गावाकडे अशी म्हण आहे की निनांद्याला 12 बुद्धे असतात ज्याला नांदायचंच नसतंय त्याला 12 बुद्ध्याच असतात तशी 12 कारण सांगितली या लोकांनी त्यातली फक्त दोनच कारण घेणारे आणि थांबणारे त्यातलं पहिलं कारण यांनी सांगितलं की आम्ही हिंदुत्वासाठी गेलेलो आहोत आम्हाला हिंदुत्व जपायचं होतं तानाजी सावंत असतील गोगावले असतील शिरसाट असतील अब्दुल सत्तार असतील ही सगळी चिल्लर कंपनी त्यांच्या मतदार संघात जाऊन निपटेल मी त्यावर बोलायचंच नाहीये पण दोन गोष्ट लोकांना बोललं पाहिजे किरण पावसकरने म्हणावं हिंदुत्वासाठी चाललोय अरे किरण पावसकर तुम्ही शिवसेनेत होतात सन्माननीय अजित दादांनी विधान परिषदेचं चॉकलेट दिल्यावर 6 वर्ष राष्ट्रवादीत गेलात मग मिंधे गटाकडे आलात 6 वर्ष पावसकर तुमचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगून ठेवलं होतं तुम्ही नारायणराव तुमच्या दोन भैयात बाजार बुनग्यांवर बोलायचंच नाहीये मला पण नारायणराव तुम्ही शहाणे सुरते आहात हो शहाणे सुरते आहात तुम्ही म्हणावं हिंदुत्वासाठी नारायण राणेंनी आणि नारायण राणेंनी म्हणायचं की काय शिवाजी पार्कवर जाऊन सोनियांचा विचार ऐकायचाय का विसरलात नारायणराव त्या सोनियाजींच्या पायावर लोटांगण घालत गेली 10 वर्ष तुम्ही आमदार की खासदार की महसूल मंत्री पद भोगली तुम्ही शेंड्यावर शहाण होऊन सांगायचं आम्हाला रामदास कदम रामदास जी तुमचं हिंदुत्व जेव्हा शिवसेनेला ब्लॅकमेल करून 2 ते 3 वेळा राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गहाण ठेवलं होतं आला आम्ही काय बगलत रेडी उठवतो का आम्ही धोत्रावर इन करतो उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे तुमच्या लेखी नुपूर शर्मा सारखी विघटनवादी चिल्लर आणि थिल्लर भाषा केली नाही ही त्यांची चूक आहे का हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं माय बापाच्या इमानदारीनं मिंधे गटातल्या तमाम लोकांनी आणि त्यांचा मोहरक्या आणि कलसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अंतकरणावर हात ठेवावा ज्या कुठल्या सर्वात्मकाला सर्वेश्वराला परमेश्वराला परमपित्याला तुम्ही मानता नसेल माना जो कुणी तुमच्या कुटुंबातला तुमचा सदस्य असेल तुमचा नूरे नजर लगते जिगर असेल त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही सांगा फार तुम्ही हिंदू धर्माचे भोगते असाल हिंदू धर्मातला असा कोणता ग्रंथ आहे कोणती श्रुती आहे कोणतं पुराण आहे कोणता वेद आहे कोणता ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये सच्चा हिंदू होण्यासाठी इतर धर्मांचा कट्टर द्वेष केला पाहिजे हिंदू धर्मातली कोणती ओवी कोणता श्लोक कोणता अभंग कोणतं स्तोत्र आहे कि कडवा हिंदू होण्यासाठी तुम्हाला मुसलमानांचा ख्रिश्चनांचा बौद्धांचा द्वेष केला पाहिजे हे विश्वची माझे घर ही सगळ्यांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना तुम्हाला कळली असती
जी सर्वांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना घेऊन सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे निघालेले आहेत।